काय ग काय झालं हे गे यामध्ये आहे शीतोपलादी हळद मध कंठकारी हा अडुळसा आयुर्वेदिक आहे त्यामुळे कोणतेच साइड इफेक्ट नाही रॅपल अडुळसा जो आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय पवारांच्या या निर्णयाच्या परिणामात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर होताना दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर नाशिक आणि पुणे येथे होणारी वज्रमूठ सभा रद्द करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता भारतात गेल्या 24 तासात 3720 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत तसेच 7698 रुग्ण बरे झाले आहेत सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या 40177 आहे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे शरद पवार यांनी निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतलं नाहीये असा आरोप आव्हाड यांनी केलाय ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी देखील राजीनामा दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा नेते अंकुश काकडे यांनी मोठा गोप्यस्फोट केलाय त्यामध्ये शरद पवारांच्या निर्णयाची कुटुंबात माहिती असण्याची पुष्टी शक्यता आहे असं त्यांनी म्हटलंय मात्र याबाबत निश्चित माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे नगर जिल्ह्याच्या सहकारात काँग्रेसची पिछाड झालेली पाहायला मिळते तर राष्ट्रवादीचं वर्चस्व कायम राहिले राष्ट्रवादीचे प्राबल्य भाजपला मोडणं शक्य झालेलं नाहीये भाजप नेस्तनाबूद करेपर्यंत शरद पवार काम करत राहतील अध्यक्षपदाचा त्याग म्हणजे राजकारणातून संन्यास नाही असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे येत्या 10 मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे मतदानाचा दिवस जवळ येत असल्यामुळे येथे प्रचार शिगेला पोहोचलाय सत्ताधारी भाजपकडून काँग्रेसवर सरकून टीका केली जाते कर्नाटकमध्ये बागलकोट येथे प्रियंका गांधी एका सभेला संबोधित करत होत्या या सभेत बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं लोकांमध्ये येऊन रडणारे पंतप्रधान मी पहिल्यांदाच पाहत आहे लोकांचे घराणे ऐकण्याऐवजी सध्याचे पंतप्रधान रडत आहेत असं त्यांनी म्हटलंय नितेश राणे यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतासारखा माणूस घरात घेण्याच्या लायकीचा नाही घरात घेतल्यानंतर त्या घरातलं वातावरण खराब करायचं भांडण कशी लावायची यावर रोजीरोटी चालते अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली शरद पवारांनी घेतलेला निर्णय धक्कादायक वाटणं स्वाभाविक आहे कारण एखादी अनपेक्षित घटना घडली की ती आपल्याला धक्कादायक वाटते मात्र त्यांनी घेतलेला निर्णय अचानकपणे घेतला असं वाटत नाही या निर्णयाचा परिणाम पक्ष संघटनेवर आणि इतर अनेक गोष्टीवर होऊ शकतो त्यामुळे त्यांनी पूर्णपणे विचार करूनच हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया विठ्ठल मानियार यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले करमणूक शुल्क आकारणीमध्ये सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला राज्य मंत्रिमंडळाची काल मंत्रालयात बैठक पार पडली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले त्यानुसार राज्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्याकरिता राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे देशातील सर्वात व्याघ्र विमानतळापैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन्ही धावपट्टीची मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि देखभाल करण्यात आली याकरिता विमानतळावरील सर्व वाहतूक सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले राजस्थान रॉयल्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर लढतीत 213 धावांचा यशस्वी पाठलाग केल्यानंतर मुंबई इंडियन्सनं बुधवारी मोहालीत यजमान पंजाब किंग्स विरुद्ध 250 धावांचं आव्हान पार केलंय मुंबई इंडियन्सचा यंदाच्या मोसमातील हा 5वा विजय ठरलाय पंजाब किंग्सला 5व्या पराभवाला सामोरं जावं लागलंय यामध्ये आहे शीतोपलादी हळद मध कंठकारी हा अडुळसा आयुर्वेदिक आहे त्यामुळे कोणतेच साइड इफेक्ट नाही रॅपल अडुळसा जो आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो